कडक संचारबंदीतही नागरिकांना आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भाजीपाला किराणा माल खरेदी करता येणार आहे. मात्र यावेळेत कोरोना संबंधित नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहन चालकाकडील वाहन जप्त केलं जाणार आहे. त्या वाहनाची सुटका 1 जून नंतरच केली जाईल असे आदेश पोलीस उपायुक्त डॉ दीपाली धाटे यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेत. संचारबंदीच्या काळात वाहतुकीवरून डबल ट्रिपल सीट प्रवास करण्यावर निर्बंध आहेत. तर 3-4 चाकी वाहनात एकूण क्षमतेच्या 50% प्रवाशांना परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियम पाळणं बंधनकारक आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दंड करून त्यांच्याकडील वाहनं जप्त केले जाणार आहेत. दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास 500 तर तिघांनी प्रवास केल्यास 750 रुपयांचा दंड आकारला जातोय. सोलापुरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे निष्ठावान सहकारी तसंच सोलापूरच्या लष्कर भागातील प्रसिद्ध असलेले करण अण्णा म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेत रविवारी दुपारी 12 वाजता हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. करण म्हेत्रे यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. लष्कर इथून मोदी स्मशानभूमीकडे रविवारी दुपारी निघालेल्या अंत्ययात्रेत अक्षरशः हजारोंच्या संख्येनं त्यांचे समर्थक सहभागी झाले होते. असं असलं तरीही सर्व नियम झिडकारत कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेला उपस्थिती दर्शवली. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त यावेळी दिसून आला. मात्र एवढी मोठी प्रचंड गर्दी पाहून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात UIDAI स्पष्ट केलंय की एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकणार नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे. तसंच कोणत्याही रुग्णाला त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणानं रुग्णालयात भरती न करणं किंवा औषधांची आणि उपचारांची सुविधा देण्यास नकार देणं या गोष्टी आता बंद होणार आहेत. काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालंय. गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरू होती. राज्यभरातून सातव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती. आज सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजीव सातव यांच्या निधनाची दुःखद बातमी अधिकृतपणे ट्विट करून दिली आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळानं गोव्याच्या दारावर थाप दिली आहे. गोव्यासह पणजीच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळ दाखल झालं असून वादळाचा मोठा तडाखा बसलाय. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं मोठमोठी झाडं रस्त्यावर मुळासकट उखडून फेकली जात आहेत. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या असून चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून कर्नाटकात 4 जणांचा मृत्यू झालाय. जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन 7 रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 8007-99-91-11. सौराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज तथा BCCI रेफरी राजेंद्र सिंग जडेजा यांचं कोरोनानं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोना विरोधातील लढाई लढत होते. मात्र कोरोना विरुद्धची मॅच जिंकण्यात त्यांना अपयश आलंय. सौराष्ट्र क्रिकेट संघानं त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचं आज पहाटे कोरोनानं निधन झालं. उद्या सोमवारी हिंगोलीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आज संध्याकाळी त्यांचं पार्थिव शरीर हिंगोलीत आणण्यात येईल अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली आहे. राज्यात म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचं स्वतंत्र पथक करावं असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. म्युकर मायकोसिसचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या जाहीर केलेल्या संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आलेलं नाही. हार्दिकला डच्चू दिल्यानंतर त्याच्यावर अनेक दिग्गजांनी आपापलं मत मांडलंय. खेळाडू जर ऑलराऊंडर म्हणून संघात खेळत असेल तर तो बॉलिंग टाकत नसेल तर त्याला केवळ बॅटिंगच्या आधारावर संघात कशी जागा द्यायची असा सवाल करत त्यांनी निवड समितीनं हार्दिक पांड्याला वगळल्याच्या BCCIच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारतात अद्याप कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज 3 लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येते. दैनंदिन मृतांचा आकडाही 4,000 पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 3,11,170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,62,437 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झालेत.